सांगलीत प्रभाग क्रमांक 10 मधील गटारी निकृष्ट दर्जाच्या झाल्याने तात्काळ ठेकेदाराचे बिल थांबवून काळ्यादीत टाकावे अशी मागणी शिवशाही फुले आंबेडकर साठे जवळ संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. सांगली प्रभाग क्रमांक 10 मध्ये गटारीचे काम सुरू आहे. यामध्ये कमी प्रमाणात सिमेंटचा वापर केलेला आहे. योग्य ती गटारीची जाडी नाही, तसेच मर्जीप्रमाणे गटार वळवण्यात आलेली आहे आणि कॉर्नरच्या ठिकाणी काँक्रीटच्या खाली फळीचा वापर न करता बुटाचे वापर करून काँक्रीट ओतण्यात आलेले आहे. अशा या जागतिक दर्जाच्या ठेकेदारावर कठोर कारवाई करून काळ्यादीत टाकावे अशी मागणी शिवशाही फुले आंबेडकर साठे चळवळ संघर्ष समितीच्या वतीनं आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यावेळी विनायक हेगडे, अविनाश कांबळे, नितीन माने, अमित चव्हाण यांच्यासह चळवळ समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 10 मधील मालगाव डेअरी ते हनुमान जेंट्स पार्लर इथपर्यंतचा PCC गटरीचा जो काम या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. गेले 8 दिवस झालं ते काम करून आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली असता पायानं हातानं जरी गटरीच्या RCCला हे घासलं तरीसुद्धा सिमेंट वाळू निघून पडत आहे आणि प्लॉटधारकांच्या मर्जीनुसार गटर वळवण्याचं काम या ठेकेदारानं केलेलं आहे आणि दोन्ही बाजूनं गटर सर काढून गटर RCC ओतल्यानंतर मुरुम टाकून मुजवायचं असताना हाय ते भर त्या ठिकाणी मुजवून ठेकेदार मनमानी कारभार या ठिकाणी करत आहे आणि विचारलं असता ठेकेदार उडवाउडवीची उत्तर देत आहे. त्यामुळं आम्ही महापालिका आयुक्त प्रशासनाला मागणी करतो ह्या कामाची चौकशी करावं, कामाची प्रत्यक्ष पाहणी करावं आणि त्या ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा आणि त्याला काळ्या यादीत टाकावं आणि त्या ठेकेदाराचं बिल काढू नये. हे काम जोपर्यंत चांगल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत बिल काढू नये, अन्यथा आम्ही महापालिकेवर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा शिवशाहू फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत आहोत. वार्ड क्रमांक 10 मधील मालगावी दूध डेअरी ते हनुमान जेंट्स पार्लर या ठिकाणी गेल्या 8 दिवसामध्ये जे RCC गटर केले गेले आहे त्या RCC गटरमध्ये जे RCC गटर केलं त्या RCC गटरीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार आणि घोळ झालेला असून ते गटार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काँक्रीट तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण टेंडरमध्ये RCC गटर करत असताना RCC गटरमध्ये जे काही प्रमाण लागतं वाळू वीट सिमेंटचं काँक्रीटचं ते सिमेंटचं प्रमाण अत्यंत कमी असून गटर केल्यानंतर त्यासाठी जे क्युरिंगसाठी पाणी पाण्याचा मारा केला जातो तो पाणी देखील त्या ठिकाणी वापरलं नसल्या कारणानं आज गटर पायानं जरी घासले असता त्या गटरीचा माल निघून जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे प्लॉटधारक आहेत त्या प्लॉटधारकांच्या मर्जीनुसार गटर प्लॉट सोडून बाजूने वळवून प्लॉटधारकांना प्लॉट वाढवून देण्याचा प्रकार या कॉन्ट्रॅक्टरनं केलेला असून आणि त्या ठिकाणीच त्या गटरीचे जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला जो स्लॅब ओतलेला आहे तो अत्यंत जागतिक दर्जाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे असं मला वाटतंय. कारण पायातील बूट त्या ठिकाणी त्यानं खाली लावून त्याच्यावरती कॉन्क्रीट वाचून तो स्लॅब टाकलेला आहे असा जागतिक लेवलचा कॉन्ट्रॅक्टर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला असेल. त्यामुळं माझी महापालिका प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी त्वरित ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती योग्य ती कारवाई करावी आणि ज्या कॉलेजने याला टेस्ट रिपोर्टसाठी दाखला दिलेला आहे त्या कॉलेजवरही योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवशाहू फुले साठे आंबेडकर चळवळ समितीच्या वतीनं महापालिकावरती भव्य असा मोर्चा काढून सदर कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू असा इशारा देतो.